अक्कलकोट वागदरी या राष्ट्रीय महामार्गावर सांगवी बुद्रुक पुलाच्या दुभाजकाला एक भलामोठं भगदाड पडले असून या खड्ड्यात गेल्या 6 महिन्यात अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. या जखमीतील एका महिलेचा काल मृत्यू झाल्याने येत्या आठवड्याभरात हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा सांगवी बुद्रुकसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सांगवी बुद्रुक येथील पुलाच्या दुभाजकाला भलामोठा खड्डा पडला असून हा पूल संपताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत, पण लांबून वाहन चालकाला हा खड्डा दिसत नाही. गाडीजवळ जाताच खड्डे दिसतात आणि यावेळी अचानकपणे गाडी कंट्रोल करणे वाहन चालकांना शक्य होत नाही, त्यामुळे 2 दिवसांपूर्वी निमगावचा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून जखमी झाला. यामध्ये बीएमबी चांद शेख वय 53 राहणार निमगाव तालुका अक्कलकोट या गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला. या मृत्यूला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे. गेल्या 6 महिन्यात सुमारे 30 ते 40 जण या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना वारंवार घडत असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपेचे सोंग घेत आहे. अक्कलकोट वागदरी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता, पण गेल्या 5-6 वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करत असून आणखीन किती बळी गेल्यानंतर हा रस्ता दुरुस्त होणार आहे असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग रस्ता कर्नाटक व मराठवाडा यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता समजला जात असून या रस्त्यावर सर्वात जास्त रहदारी असते. मी सांगवी बुद्रुक येथील रहिवासी सचिन भोसले असून ह्याच खड्ड्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. मी गंभीरता जखमी झालो. माझ्यानंतरही 2-4 ॲक्सिडेंट इथं झालेले आहेत. एक महिला मृत्युमुखी देखील पडली आहे इथं. तर प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची त्वरित डागडुजी करावे, अन्यथा आम्हाला रस्ता रोको करावा लागेल.